मध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. वर्गातला पंखा कोणी लावला याचं उत्तर न मिळाल्यानं शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. पालघर जिल्ह्यातल्या सफाळ्यामधली ही घटना आहे. जयप्रकाश नारायण विद्यालयातील ही घटना आहे. गणेश लोहार त्या 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. शिक्षक महेश राऊत याने विद्यार्थ्याला गळ्याला डोळ्याला बेदम मारहाण केली आणि यामुळे त्याच्या डोळ्यातून रक्तस्राव होत होता. हा क्रूर शिक्षक केवळ मारण्यावर थांबला नाही तर मी मारलं हे घरी सांगू नकोस अशी धमकी देखील दिली. त्याला बेदम मारल्यानंतर 8 दिवस विद्यार्थी शाळेमध्ये न आल्यानं ही घटना उघड झाली आहे. या संदर्भामध्ये केळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कशाने मारलं तुला सरांनी? फॅन लावलेला दुसऱ्या मुलाने आणि नाव आलं माझ्या मुलावर. मी 2-3 दिवस झाले पोरगा बोलत नाही. काय झालाय तो बोलतच नाही. सरांनी त्याला दम देऊन ठेवलेला. सर बोलतात माझं नाव सांगू नको. स्वतः मी बोलली बाबू काय झालंय तुझ्या डोळ्यावर. मी बोलले आता मी सरांजवळ जाते. तर मी सराजवळ गेली. सर बोलले का मी डॉक्टर ते घेऊन जा चालतो. माझ्या नाव बोलू नको. सराही मारलाय असा माझ्या नाव बोलू नको कोणलाच. मी डॉक्टर ते घेऊन जातो. हां माझा पोरगा बोलतं आई माझ्या जाम डोळ्यावर कल्ला लागतात आणि डोळ्यातनं रक्त यायला लागला. तेव्हा मी बोलले आता बाबू मी कंप्लेंट करून टाकते. तुझ्या डोळ्यातनं रक्त येतं.